नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी साठी असलेली जी काही शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती पाहणार आहोत. इयत्ता 5वी साठीची जी शिष्यवृत्ती परीक्षेचं नाव आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. यामध्ये पहा 2 पेपर असतात, त्यापैकी आपण पेपर 2 चा या विषयाचा अभ्यास करणार आहोत. पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 2 विषय येत असतात. तर यामध्ये पहा जे काही इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे यामध्ये तुम्हाला प्रश्नसंख्या जी आहे इंग्रजी विषयासाठी 25 प्रश्नसंख्या असते, 25 प्रश्न येतात, त्याला गुण असतात 50 मार्क, 50 गुण असतात, म्हणजे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 2 गुण मिळतात. ठीक आहे. आणि दुसरी जो त्यामधला दुसरा विषय तुम्हाला येतो तो आहे बुद्धिमत्ता चाचणी. आणि या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये त्यांची प्रश्नसंख्या असते पहा 50 आणि त्याला गुण आहेत 100. म्हणजे या ठिकाणी पण एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण मिळवले जात असतात. एकूण पेपर जो दुसरा आहे यामध्ये प्रश्नसंख्या असते 75 आणि त्याच्यासाठी तुम्हाला गुण मिळणार आहेत 150, म्हणजे 150 गुण. आणि हे 150 गुणांचा जो पेपर आहे हा तुम्हाला परीक्षेसाठी 1 तास 30 मिनिटांसाठीचा वेळ तुम्हाला दिला जातो, यामध्ये पहा तुम्हाला 1.5 तासामध्ये 75 प्रश्न सोडवावे लागत असतात. आणि यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये पहा प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते सोप्या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला 30% विचारले जातात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न जे असतात हे 40% विचारले जातात, तर कठीण स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते 30% विचारले जात असतात. आपण आज जे आहे पेपर 2 मधील जी बुद्धिमत्ता चाचणी आहे तर या बुद्धिमत्ता चाचणीविषयी आपण पाहणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये कोणकोणते चॅप्टर येत असतात त्याविषयी आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण बुद्धिमत्ता चाचणीचे जे चॅप्टर आहेत तर त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर पहा यामध्ये एकूण तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 11 चॅप्टर आहेत, 11 घटक आहेत. आणि या 11 घटकांपैकी 11 घटकांवरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारली जात असतात. तर यामधला पहा हा जो विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये तुम्हाला पहिला घटक आहे आकलन. आणि या आकलनामध्ये तुम्हाला काही उपघटक दिसून येत असतात आणि ते उपघटक आहेत पहा आकलनमध्ये जो पहिला उपघटक येतो तो आहे सूचनापालन. या सूचनापालनामध्ये तुम्हाला जोडाक्षरे, अक्षरं आणि शब्द विचारले जातात. दुसरा घटक आहे पहा संख्या मालिका, संख्यांवरती आधारित प्रश्न असतात. त्यानंतर थर्ड उपघटक आहे तुमचा इंग्रजी अक्षरमाला. त्यानंतर दुसरा घटक आहे पहा वर्गीकरण. या वर्गीकरणामध्ये तुम्हाला जो उपघटक आहे यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या याविषयीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे आपण पुढे पाहणारच आहोत, जेव्हा आपण हे घटक अभ्यासणार आहोत त्यावेळी तुम्हाला हे व्यवस्थित समजून जाईल. त्यानंतर पहा तिसरा जो घटक आहे तो आहे क्रम ओळखणे. यामध्ये तुम्हाला संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका आणि चुकीचे पद ओळखणे या उपघटकांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर चौथा जो काही घटक आहे तर तो आहे तर्कसंगत व अनुमान. यामध्ये तुम्हाला भाषिकमध्ये वय, तुलना, नावात बदल आणि नाती यांविषयी अभ्यास करावा लागतो. आणि त्यामध्ये दुसरा उपघटक आहे तो आहे अभाषिक. यामध्ये आकृत्या मोजणे जसे की त्रिकोण, चौकोन, घनाकृती आणि ठोकळे यांच्या आपल्याला आकृत्या दिल्या जातात आणि त्या मोजाव्या लागत असतात. त्यानंतरचा घटक आहे पहा बुद्धिमत्ता चाचणीमधला 5वा घटक आहे तो आहे प्रतिबिंब आणि प्रतिमा. यामध्ये पहा तुम्हाला आरशातील प्रतिमा विचारल्या जात असतात. त्यानंतर त्यामध्ये आकृत्या येतात, अंक येतात किंवा अक्षरे येऊ शकतात. त्यानंतर दुसरा उपघटक आहे तो आहे जल प्रतिबिंब. यामध्ये सुद्धा तुम्हाला आकृत्या,
त्यानंतर अंक आणि अक्षरे या उपघटकांचा अभ्यास करावा लागतो जलप्रतिबिंबामध्ये सुद्धा. त्यानंतरचा आहे पहा जो सहावा उपघटक आहे जो आपल्याला पाहायचा आहे बुद्धिमत्ता चाचणीचा, तर तो सहावा उपघटक आहे पहा समसंबंध. समसंबंध हा घटक आहे. यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या याविषयी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सातवा आहे समान पद ओळखणं. यामध्ये तुम्हाला आकृत्या येत असतात, तर त्या आकृत्यांविषयी अभ्यास करायचा आहे. आणि आठवा प्रयोग घटक आहे पहा यामधला, तो आहे कूट प्रश्न. महत्त्वाचा घटक आहे हा. यामध्ये तुम्हाला रांगेतील स्थान विचारलं जातं किंवा दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती, चौरस आणि वर्तुळातील संख्या या उपघटकांचा यामध्ये अभ्यास करायचा आहे कूट प्रश्नांमध्ये. नववा घटक आहे पहा बुद्धिमत्ता चाचणी म्हणला, तो आहे गटांशी जुळणारे पद. यामध्ये शब्दसंग्रह येतात, आकृती येते, संख्या येत असते. यांच्या या उपघटकांचा या घटकामध्ये अभ्यास करायचा आहे. नंतर पहा दहावा तुम्हाला घटक आहे, तो आहे सांकेतिक भाषा. यामध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर हे उपघटक आपल्याला सांकेतिक भाषामध्ये पाहायचे. आणि अकरावा शेवटचा घटक आहे पहा तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमधला, तो आहे भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. यामध्ये तुम्हाला जे उपघटक येतात ते आहे भावनिक बुद्धिमत्ता आणि दुसरा आहे सामाजिक बुद्धिमत्ता. अशा प्रकारे पहा तुम्हाला हे 11 घटक आहेत बुद्धिमत्ता चाचणीसाठी. आणि या 11 घटकांवरती आधारितच परीक्षेला प्रश्न विचारली जातात. हे जर तुमचे 11 घटक जर व्यवस्थित झाले बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. त्यामुळे यांचा जो या घटकांचा सराव जो आहे हा करत राहणं आवश्यक आहे. आपण जेवढा सराव करू तेवढा आपल्याला हे जे काही बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत हे लवकरात लवकर सोडवता येत असतात. त्यामुळे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी सराव हा खूप महत्त्वाचा आहे. चला तर आपण या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जो आपला घटक आहेत, पहिला घटक आहे आकलन, याविषयी आपण पाहणार आहोत. तर आपण काय करू, जो घटक आहे आकलन याविषयी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पहिला घटक आपण घेणार आहोत. यामध्ये सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षर मालिका याविषयी आपण जे लेक्चर नेक्स्ट लेक्चर येईल त्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबू. सर्वांना बाय.